महाराष्ट्रात सध्या गाजत असलेल्या पेपर फुटीच्या प्रकरणाच्या केंद्रस्थानी आहे ती बेंगळुरूमध्ये स्थापन झालेली जी ए टेक्नॉलॉजी नावाची कंपनी या कंपनीला दोन हजार सतरापासून शिक्षण परिषदेनी परीक्षा घेण्याचं कंत्राट दिलं होतं परंतु फक्त शिक्षण परिषदच नाही तर म्हाडा आणि महाराष्ट्रातील वीसहून अधिक पोलीस भरतीची प्रक्रिया देखील याच कंपनीकडे सोपवण्यात आली होती त्यामुळे ही कंपनी नक्की आहे तरी काय हे आपण इंटरनेटवरून जाणून घेऊयात इंटरनेटवरती जे ए सॉफ्टवेअर म्हणून तुम्ही टाईप केलं की इथं या कंपनीची माहिती येते आहे ज्यामध्ये बेंगळुरूमधील कनिंगहॅम रोडवरती वसंतनगरमध्ये या कंपनीचं मुख्य कार्यालय आहे आणि कंपनीच्या या डायरेक्टर बोर्डाची पण इथं फोटोसहित माहिती आहे गणेशन म्हणून या कंपनीचे फाऊंडर सीईओ आहेत आणि दहा वर्षांचा या कंपनीला अनुभव आहे दोनशे पन्नासहून अधिक प्रोजेक्ट प्रकल्प या कंपनीनी यशस्वी केल्याचा कंपनीचा दावा आहे आता ते कसे यशस्वी केले असतील आपण अंदाज लावू शकतो सात देशांमध्ये या कंपनीचे कार्यालय आहेत किंवा क्लायंट आहेत आणि दोनशेहून अधिक कंपनीचे कर्मचारी आहेत ज्यामध्ये अटक झालेले प्रितेश देशमुख आणि काल ज्याला बेंगळुरून पकडून आणलं तो अश्विन कुमार देखील आहे आणि कंपनीच्या क्लायंटची यादी देखील मोठी वजनदार आहे विप्रोसारखी कंपनी या जी ए टेक्नॉलॉजीची क्लायंट असल्याचा दावा या कंपनीकडून वेबसाईटवरती करण्यात येतो आहे त्याचबरोबर आय एन जी वैश्य बँक आहे त्याचबरोबर बिहार बोर्ड म्हणजे बिहारच्या शिक्षण बोर्डाची देखील कामं याच कंपनीकडे आहेत इंडसलँड बँक आहे मणिपाल ग्लोबल युनिव्हर्सिटी आहे आणि ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आपली महाराष्ट्राची ही आहे त्यानंतर टाटा इंटरॅक्टिव्ह सिस्टीम ही कंपनी देखील या जी ए टेक्नॉलॉजीची क्लायंट आहे किंवा या कंपनीकडून सर्व्हिस घेते तर अशी भरभक्कम मोठी यादी या कंपनीच्या ग्राहकांची आहे आणि मोठं डायरेक्टर बोर्ड देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय परंतु ही कंपनी जेव्हापासून शिक्षण परिषदेची कामं घ्यायला लागली दोन हजार सतरापासून तेव्हापासून शिक्षक भरतीच्या प्रक्रियेमध्ये गैरव्यवहार झाल्याचा पुणे पोलिसांचा तपास सांगतो आहे आणि त्यामुळंच तत्कालीन शिक्षण परिषदेचे जे आयुक्त होते सुखदेव ढेरे यांना देखील अटक केली आहे आणि त्यावेळी जो कंत्राट मिळवणारा अश्विन कुमार आहे या कंपनीचा त्यावेळेचा अधिकारी त्याला देखी देखील पोलिसांनी अटक केली आहे त्यामुळं म्हाडा त्यानंतर ही शिक्षक पात्रता अर्थात टी ई टीच्या परीक्षा इथंपर्यंत पोलीस पोहोचलेत परंतु याच कंपनीकडे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या वीस पोलीस भरतींची जबाबदारी देखील होती त्यामुळं पोलीस आता स्वतःच्या खात्यामध्ये काही गडबड झाली आहे का, का याचा तपास करणार का हा प्रश्न या घडीला सर्वात मोठा ठरतोय कॅमेरामन विजय राऊत समंदार गोंजारी एबीपी माझा पुणे। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट